नमस्कार. आजचा आपला विषय सांस्कृतिक राजकारण का कशासाठी. एकूणच विकासाची जी सगळी कल्पना आहे ती आता इतकी एकाधिकारी आणि वर्चस्ववादी, म्हणजे विकासावरसुद्धा वर्चस्व गाजवणारी अशी मानवी विकासाच्या एकूण सगळ्या इतिहासामध्ये या टप्प्यावर आपण आलेलो आहे. लोकशाही मार्गाने सरकारं निर्वाचित करून घ्यायची आणि निर्वाचित ज्यांना करून दिलेलं आहे त्यांची पळवापळवी करून, जोडतोड करून, विशिष्टच वर्चस्ववादी अशा गटांच्या हिताची सरकारं राजकीय पक्षांच्या मार्फत तयार करून घ्यायची आणि त्यांच्यामार्फत मग विकासाच्या एकूण नावाखाली काही विशिष्टच लोकांना त्याचा लाभ होईल अशा रीतीचे कायदे करून घेण्यासाठी मग ती सरकारं सत्तेवर आणायची. असा एकूणच जगामध्ये सगळीकडे लोकशाहीचा खेळखंडोबा, लोकमताच्याच नावावर, लोकशाहीच्याच नावावर, लोकसत्तेच्या आणि लोकराज्याच्याच नावावरती सुरू असलेला आणि एकूण विकासापासून, सामाजिक सांस्कृतिक सौख्यापासून, जीवनाच्या आनंदापासून प्रचंड मोठी लोकसंख्या ही विपन्न करण्याची, तिला दूर ठेवण्याचं आणि मूठभरांनी सगळा उपभोग घेण्याचं असं एक जग विकासाच्या प्रक्रियेने आकाराला आणलेलं आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या हाती विकासाची सगळी सूत्र आज आहेत जी सरकारच्या हाती नाहीत, कारण सरकारच बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या नफ्यामधून जी संपत्ती निर्माण होते त्या संपत्तीच्या आधारेच राजकारण जे प्रभावित होतं आणि माध्यमांवरती त्याच संपत्तीच्या आधारे जनमत निर्मितीसाठी जी पकड ठेवून घेतली जाते आणि माध्यमंसुद्धा, अनेक वाहिन्यासुद्धा एका विशिष्टच बाजूच्या मतांचा, प्रतिमांचा, विचारसरणींचा, विचारांचा प्रचार करण्यासाठी प्रतिमा निर्मितीचा उद्योग म्हणून वापरल्या जातात, हे सगळं त्या विकासाशी संबंधित झालेलं आहे. आणि तो विकास हा जणू जनतेचा विकास आहे असं जे भासवलं जातं, जनतेसाठी हा आभासी विकास आहे, व्हर्च्युअल डेव्हलपमेंट आहे, प्रत्यक्षातला विकास नाही आहे. कारण प्रत्यक्षात त्यांच्यापर्यंत विकासाची फळं पोहोचूच नाही अशाच पद्धतीने सगळं चालतं आणि म्हणून मग नेतृत्वाला थापा माराव्या लागतात, खोटं बोलावं लागतं. तेसुद्धा नेतृत्व या या नफेखोरीच्या वर्चस्ववादातून विवश होऊन त्या पद्धतीने सत्ता रक्षणाचं तसं वापरलं जातं. कायदे जे व्यापक जनहिताचे असावे लागतात तेसुद्धा मूठभरांच्या हिताचे मग बदलत जातात. शासन प्रशासनसुद्धा जे व्यापक जनहिताचं असतं ते व्यापक जनहिताचं उरत नाही आणि ते मग काही विशिष्टच कंपन्यांच्या मालकांच्या, उद्योगपतींच्या, मूठभरांच्या हिताचं होत जातं आणि त्यासाठी मग निदर्शनं, विरोध, प्रतिकार हे सगळे पायदळे तुडवले जातात आणि ते करणाऱ्यांवरती अन्याय, अत्याचार हे सगळे त्यांना सहन करावे लागतात. म्हणजे स्वकीयांच्याच विरुद्ध आता स्वकीयांनाच भांडावं लागतं, कुठल्याही परकीयांच्या विरुद्ध आता भांडावं लागत नाही. असं जे सगळं झालेलं आहे आज स्वरूप राजकारणाचं ते विकासाच्या या प्रक्रियेमुळे झालेलं आहे. तळपातळीपर्यंत, अतिदुर्गम भागांपर्यंत, विपन्न वंचित भागांपर्यंत, उपेक्षितांपर्यंत, पीडितांपर्यंत यांना विकासानं कवेत घेण्याची जी संस्कृती होती त्या संस्कृतीमध्ये संस्कृती, भाषा, बोली, परंपरा, वारसा यांचं जतन, संवर्धन, स्वातंत्र्य, माणसाचं हक्क रक्षण हे सगळं सांस्कृतिकदृष्ट्या अपेक्षित होतं, ही मूल्य होती. याचं खाजगीकरण कल्याणकारी राज्यामध्ये होत नव्हतं, कल्याणकारी राज्य या सगळ्याचं संरक्षक होतं, पालक होतं. शासनाची जी संबंधित खाती, विभाग, अंगीकृत व्यवसाय यांची त्या सगळ्याच्या रक्षणाची, संवर्धनाची, जतनाची जबाबदारी असे. विकासाची सुद्धा चर्चा जी होत असे ती समन्यायी विकास, चिरंजीवी विकास, शाश्वत विकास, पर्यावरणपूरक विकास, लोकसहभागाने साधलेला, लोकांना विश्वासात घेऊन लोकांना हवा असलेला, स्थानिकांना हवा असलेला केलेला विकास अशी होती. म्हणजे एक समंजस
द्विकी विकास ही कल्याणकारी राज्याची संकल्पना, लोकशाही राज्याची संकल्पना. सामाजिक न्याय आणि सामाजिक बांधिलकी हे त्यामुळे कल्याणकारी राज्यामध्ये परवलीचे शब्द होते. आता नेमकं त्याच्या विरुद्ध, सामाजिक न्यायाच्या विरुद्ध, सामाजिक बांधिलकीच्या विरुद्ध, आणि बघता बघता हे सगळं इतिहास जमा करणारं राजकारण या विकासाच्या प्रक्रियेतून उदयाला येत गेलं. याची सुरुवात युरोपनी हजार वर्षापासून जे वसाहतीकरण जगातल्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन केलं व्यवसायाच्या निमित्ताने, आणि मग शस्त्राच्या भरोशावर, सैन्याच्या भरोशावर, काय तिथल्या व्यवस्थेच्या भरोशावर. आणि हा जो पर्यावरणीय साम्राज्यवाद युरोपचा हजार वर्षाचा होता, त्यातून जगभरातल्या स्थानिक नैसर्गिक साधनसामुग्रीचं दोहन शोषण झालं. आणि विकास कोणाचा झाला, तर वसाहतींचे मालक राष्ट्र जी होती त्यांचा, म्हणजे युरोपमधल्या राष्ट्रांचा. त्यांनी स्थानिक निश्चित नैसर्गिक साधन संपत्ती, खाणी, नदी, पाणी, जंगल याचं शोषण केलं असं नाही, तर भाषा, साहित्य, संस्कृती, मूल्य, संकेत, परंपरा या सगळ्यांवरच आक्रमण होतं. त्या सगळ्यांचं इंग्रजीकरण मात्र झालेलं नव्हतं वसाहतीच्या काळामध्ये. तेवढं इंग्रजीकरण हे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झालं वसाहती राष्ट्रांमध्ये, कारण राज्यकर्त्यांचे हितसंबंध त्यात गुंतत गेले. त्या वसाहतीकरणाचं उद्दिष्ट हजार वर्ष, बाराशे वर्ष युरोपची संपन्नता हे होतं, युरोपियन राष्ट्रांची संपन्नता, अर्थात तिथल्याही मूडभरांची संपन्नता होती ती, पण ते उद्दिष्ट होतं. त्याच्या विरुद्ध स्थानिक उठाव होते, क्रांत्या होत्या, परिवर्तनं होती, स्वातंत्र्य लढे होते, आणि त्यामुळे त्या विकासाच्या फसव्या युरोपियन संकल्पनेतून ते तो सगळा वसाहतवाद मोडकळीस आणून नवीन राष्ट्रवादाचा उदय झाला. राजकीय मुक्तीचे लढे लढवले गेले, स्वातंत्र्य लढे लढवले गेले, आणि वसाहती राष्ट्रांनी जे तिसरं जग, म्हणजे जे संपन्न नव्हतं आणि जे डाव्या विचारसरणीचं नव्हतं असं तिसरं जग, हे वसाहतवादातून जे मुक्त झालं ते मात्र कुपोषित होतं, शोषित झालेलं होतं, साधन वंचित झालेलं होतं, अविकसित झालेलं होतं, मागास होतं. आणि अशी जी स्वतंत्र झालेली राष्ट्र होती त्यांच्या विकासासाठी शेवटी शरणागत्ता ही जी विकसित राष्ट्र युरोपमधली होती किंवा अमेरिकेसारखी होती यांचीच पत करावी लागली. तरीसुद्धा त्या अवस्थेतूनच या तिसऱ्या जगात नियोजित विकासाची संकल्पना समोर आली होती. पंचवार्षिक योजना, नियोजन, योजना आयोग हे त्याकरता जन्माला आलं होतं जे पलीकडे आपण संपवून टाकलं. अलिप्तता आणि तटस्थतेच्या धोरणामुळे ही तिसरं जग जे होतं, जे नवस्वतंत्र राष्ट्रांचं होतं, हे कुठल्याही नाटो किंवा सीटो अशा युद्ध करारांचा भाग झालेलं नव्हतं, आणि त्यामुळे त्याला आपली साधनसामुग्री, आपल्या देशात निर्माण होणारी संपत्ती या सगळ्याचा उपयोग स्थानिक माणसांसाठी करता येण्याचं त्याचं उद्दिष्ट जे होतं ते जपता येत होतं. आणि कल्याणकारी राष्ट्र राज्याची उभारणी या नवस्वतंत्र राष्ट्रांना करता येत होती, त्यांच्या विकासाची जी कल्पना होती. आणि पुसली गेलेली हजार बाराशे वर्षातली जी भाषिक सांस्कृतिक ओळख होती, स्वत्व होतं, सत्व होतं, स्वराज्य होतं, ते परत मिळवायचं होतं. आणि ते सगळं परत मिळवण्याचं साधन संस्कृती होती, भाषा होती, आणि म्हणून भाषिक राज्य आपल्यासारख्या देशामध्ये निर्माण झाली. त्या सगळ्या विवेकातून स्वभाषा, संस्कृती, भाषा माध्यम यांच्या जतन संवर्धन या पद्धतीचं सत्ताकारण जे सांस्कृतिक राजकारण अधिक होतं, सत्ताकारण कमी होतं. सत्ता ही लोककल्याणासाठी मिळवायची ही संकल्पना त्या सांस्कृतिक विकासाच्या धारणेची होती. मानवाधिकार, व्यक्ती स्वातंत्र्य, लोकराज्य आणि लोकशाहीचं रक्षण ही मूल्य, ही त्यामुळे सुप्रतिष्ठित अशी मूल्य होती. आणि या मूल्यांचा स्वीकार म्हणजेच लोकराज्याचा, कल्याणकारी राज्याचा स्वीकार होता.
संपत्तीचं समान आणि न्याय्य वाटप हे उद्दिष्ट होतं. स्थानिक भाषा, साहित्य, संस्कृती ही जी साधनसामुग्री आहे तिचा विनाश रोखणारं आणि झालेली पडझड भरून काढणारं अशा पद्धतीचं कार्य होत होतं. लोकशाही, लोकसत्ता, लोकराज्य ही लोकभूषा, लोकभाषा, लोक आहार, लोकभवनातून उभी होत असते आणि ते मजबूत होण्यासाठी या गोष्टी आवश्यक असतात. मात्र इतिहासामध्ये असा जो काळ होता हा तसा अत्यल्पच राहिला आणि 1200 वर्षांची वसाहतीची जी गुलामगिरी होती त्यातून मुक्ती मिळाल्यानंतरचा हा अत्यल्प जो काळ होता ज्या काळामध्ये आपली ओळख निर्माण करण्याचे प्रयत्न वेगाने होत होते त्या त्या राष्ट्रांचे, जे सांस्कृतिक राजकारणाचे, मानवाधिकार रक्षणाचे, समन्यायित्वाचे, स्थानिकांच्या सहभागाचे सांस्कृतिक वळण घेणारे असे प्रयत्न होते. कारण सांस्कृतिक राजकारणाचा हा प्रभाव होता. राजकारण असांस्कृतिक असभ्य नव्हतं. ते संस्कृतीचा विनाश घडवणाऱ्या विकासाला मान्यता देणारं राजकारण नव्हतं जे आज आहे. संस्कृती, वर्चस्व, सत्ता, अनुशेष, राजकारण यांचं नातं तसं फार प्राचीन आहे आणि ते प्राचीन काळापासूनच अभिन्न आहे आणि ते तसंच राहणार आहे. पण हे जाणून घेणारा विवेक लोकराज्यामध्ये लोकांमध्ये निर्माण करण्याचं उद्दिष्ट सांस्कृतिक राजकारणाचं होतं. संघर्षाचं जे स्वरूप आहे हे नेहमीच सांस्कृतिक असतं अनादिकाळापासून. मानवी संस्कृतीचा जो प्रकृतीकरणाकडून संस्कृतीकरणाकडे असणारा प्रवास आहे ज्यामध्ये, परंतु तो हजारो वर्ष सगळे कृमी, कीटक, जीव, जंतू, प्राणी, पशु, पक्षी, निसर्ग हे जे नैसर्गिक पर्यावरण आहे आणि भाषा, माणसाच्या बोली, संस्कृती यातून येणारं जे सांस्कृतिक पर्यावरण आहे या सगळ्यांचं अभिन्नत्व टिकवणारा विकास होता प्रकृतीकरणाकडून संस्कृतीकरणाकडे येणाऱ्या प्रवासात वसाहतवादाचा उदय होईपर्यंत. नंतरच्या या 1200 वर्षाच्या वसाहतवादी युगाने हे सगळं उद्ध्वस्त केलं, नष्ट केलं आणि पुढे मग हा जो अत्यल्प काळ नवस्वतंत्र राष्ट्रांचा स्वतः उभं होण्याचा, स्वावलंबी होण्याचा, स्वराज्यचं सुराज्य करण्याचा, त्यासाठी प्रयत्न करण्याचा जो काळ होता हा इतका अत्यल्प राहिला की नंतर पुढे वसाहतवाद हा जागतिकीकरण आणि खाजगीकरणाचं तंत्रज्ञान प्रगत झाल्यामुळे, बसल्या जागेवरून जगाचं नियंत्रण करण्याची साधनसामग्री मिळाल्यामुळे तो जो 1200 वर्षाचा वसाहतवाद होता तो जागतिकीकरणाच्या आणि खाजगीकरणाच्या रूपामध्ये पुढे आला. आणि मग विकासाची जी काही संकल्पना कल्याणकारी राज्यात निर्माण झालेली होती, जी सांस्कृतिक होती, जी विवेकी होती, जी सहिष्णू होती, तो विकास एककल्ली, एककंद्री, असहिष्णू आणि मूठभरांसाठी, मूठभरांच्या मार्फत नव्हे, बहुसंख्याकांच्या मार्फत पण मूठभरांसाठी, आणि अशा वेळेला तो विकास हा क्रूर होतो, शोषक होतो, भेसूर होतो, तसा तो झाला. कारण अशा जागतिकीकरणाच्या आणि खाजगीकरणाच्या विकासाच्या या प्रक्रियेमध्ये सगळ्या गोष्टींचं, स्त्री देहापासून मानवी भावभावना, संवेदना सगळ्यापर्यंत प्रत्येक गोष्टीचं वस्तूकरण, त्याचं व्यापारीकरण आणि त्यातून नफा आणि त्या नफ्यातून सत्ता आणि सत्तेतून संपत्ती, संपत्तीतून वर्चस्ववाद आणि वर्चस्ववादाचं राजकारण, यामुळे ही भेसूरता, ही संवेदनविहीनता, ही असांस्कृतिकता, ही असहिष्णुता त्यातून आली. हे जे काही आलं जगाचं, हे जे काही झालं आणि जे होत होतं, या विकासाचं उद्दिष्ट फक्त नफा, नफा आणि अमर्याद नफा आणि त्यातून सत्ता आणि त्यातून सांस्कृतिक वर्चस्ववादाची निर्मिती. आणि त्यासाठी विकासकांना सर्व काही वापरण्याचा मुक्त परवाना देण्याचं राजकारण हे असांस्कृतिक राजकारण उदयाला आलं होतं. जनमत निर्मितीची जी साधनं आहे त्याच्यावरती कल्याणकारी राज्यामध्ये असलेली सरकारच्या मार्फतची जनतेची मालकी
ही नाहीशी करून ती खाजगी क्षेत्रामध्ये आली आणि ती मग एकाच मालकाच्या 100-100 वाहिन्यांपर्यंत आज गेली. परिणाम काय झाला? माध्यमं ही विशिष्ट प्रकारच्या सत्तेच्या वर्चस्वाच्या दावणीला बांधली गेली आणि ती सत्तेची प्रचार साधना आज होऊन बसली. आजच्या एकूणच इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या वाहिन्यांचं जे काही स्वरूप आहे त्यातून जो काय आशय, ज्या प्रतिमा, जो प्रचार, एककल्ली, एककेंद्री सगळ्या वाहिन्यांवर सारखाच आपल्याला दिसतो, त्याचं कारण याच्यात आहे. माध्यमं ही आभासी विकासाला विकास ठरवणाऱ्या अशा प्रचाराच्या प्रतिमा निर्माण करणारी साधनं झाली आणि माध्यमं हा पूर्वसहमती घडवण्याचा, नॉम चॉम्स्कीने म्हटल्याप्रमाणे, एक प्रचंड मोठा उद्योग जो लोकांना एक तयार प्रतिमा देतो त्यांच्या गळी उतरवण्याच्या पद्धतीने आणि विकासकांच्या हिताचं राज्य निर्माण करणं हा विकासाच्या हिताचं नव्हे, लोकविकासाच्या व्यापक जनहिताच्या विकासाचं नव्हे, तर मूढभर विकासकांच्या हिताचं राज्य निर्माण करणं, त्यातून मग अविवेक, अविचार, मूल्यविहीनता, हिंसक वृत्ती, क्रूर वृत्ती, अतिरेक, भय, दहशत या सगळ्यांची एक विचित्र युती तयार झालेली आपण काही दशकांमध्ये बघतो आहे आणि ती जगभरच बघतो आहे. भारतातसुद्धा ती फार वेगाने झाली. धर्मद्वेष, क्रौर्य, श्रेष्ठत्वाचा अहंकार हे या प्रक्रियेमध्ये व्यक्ती एकाकी पडत गेली, दुःख आणि उदासीनता वाढत गेली. त्यामुळे लोकांचा कल हा जीवनामध्ये आहे तो क्षण भोगून घेण्याकडे, जो बाजाराला वळवायचा होता, जी वृत्ती निर्माण करायची होती ती झाली आणि मौज मजा आणि चंगळ म्हणजेच जीवन म्हणजेच विकास, ही झाली विकासाची आणि जीवनाची व्याख्या. ही असांस्कृतिक व्याख्या आहे जीवनाची, विकासाची. हिने तीव्र स्पर्धा निर्माण केली, विचार नष्ट केला, सहिष्णुता नष्ट केली, विवेक नष्ट केला, धर्मसंस्था देखील या प्रक्रियेचाच जणू भाग करून घेतली गेली आणि या सगळ्या प्रवासामध्ये संस्कृती संकल्पनेची एकूण उंची, खोली, व्याप्ती ही सगळी परिमाणच नष्ट होत गेली, फ्लॅट होत गेली, सपाट होत गेलं सगळं. अत्यंत खुजं, असांस्कृतिक, संवेदनविहीन असं जग या सगळ्या प्रक्रियेतून निर्माण झालं. त्यामुळे राजकारण हे सुद्धा त्याचं एक बंदिस्त असं साधन झालं, त्यातला खुलेपणा संपला. लाभार्थी या सगळ्यांचे कोण? तर अतिबलाढ्य कंपन्या, बहुराष्ट्रीय कंपन्या आणि त्यांच्या स्थानिक ज्या कोणी सबसिडीत असतील त्या. राज्यसुद्धा त्यांना शरण जाऊन चालवावं लागावं ही जी स्थिती निर्माण झाली, त्यामुळे लोकांच्या विपन्नीकरणाची अशी असांस्कृतिक प्रक्रिया म्हणजे आधुनिक विकास, हे या विकासाचं स्वरूप झालेलं आहे. आता अशा स्वरूपाचा हा जो विकास आहे याचा पहिला बळी काय असतो? तर तो स्थानिक निसर्ग असतो, पर्यावरण असतो, जंगल, पाणी, जमीन, खाणी, वाळू, साधनसामुग्री नैसर्गिक आणि सांस्कृतिक साधनसामुग्री, भाषा, संस्कृती, बोली, कला, कारागिरी, हस्तोद्योग, गृहोद्योग, कलाकुसर आणि त्यावर उपजीविका असणारा वर्ग, या सगळ्या प्रक्रियेत त्याची स्वतःची आपल्या उद्योग व्यवसायावरची मालकी नाहीशी होते, तो मजूर होत जातो आणि तो फक्त उद्योगामध्ये मजुरी करण्याच्या, उद्योगपती मालक होतात आणि कारागीर नोकर होतो जो आदी मालक असतो. म्हणजे सर्वसामान्यांचा एकूणच सांस्कृतिक असा एक मोठा अनुशेष ही सगळी प्रक्रिया निर्माण करते. स्थानिक भाषा, माध्यम, बोली, संस्कृती याची ओळखच पुसली जाते आणि त्याबद्दलची जाणसुद्धा त्यातून रोजगार येत नसल्यामुळे, विकास होत नसल्यामुळे, त्याचे भौतिक लाभ मिळत नसल्यामुळे लोक त्यापासून आपोआपच दुरावतात. हा विकास ही प्रक्रिया प्रवृत्त करते. तर ही हानी भरून जर काढायची तर संस्कृती आधारित विकासाची जी संकल्पना आहे ती फार जोराने पुरस्कृत करावी लागते.
कारण संस्कृती ही सामान्यांची निर्मिती असते. संस्कृतीमध्ये सामान्यांचं बळ सामावलेलं असतं आणि सामान्यांचं ते राजकारणही असतं. सांस्कृतिक राजकारण संस्कृतीचा विचारच मुळामध्ये विकास प्रक्रियेचा अविभाज्य भाग म्हणून करतो. म्हणून युनेस्कोने स्थानिक भाषा संस्कृतीचं दशक आणि स्थानिक मातृभाषा दिवस यासारख्या संकल्पना ज्या प्रवर्तित केल्या आणि सगळ्या राष्ट्रांना त्याबद्दल जे जागृत करण्याचं काम केलं त्यातून सांस्कृतिक धोरणाच्या संकल्पना आल्या. 1998 साली स्टॉकहोममध्ये विकासासाठी सांस्कृतिक धोरणाची परिषद झाली होती आणि विकासाचं मुख्य निदर्शक हे व्यक्तीचं सामाजिक सांस्कृतिक सौख्य मानलं गेलेलं आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरती. तरीसुद्धा त्या सगळ्याचं वस्तुकरण करून सांस्कृतिकतेचं बहुराष्ट्रीय कंपन्यांच्याच हितासाठी हे वातावरण वळतं झालेलं आजपर्यंत. 2005 साली युनेस्कोची सांस्कृतिक विविधतेच्या अभिव्यक्तीचं संरक्षण आणि प्रवर्तन करणारी परिषद झाली होती आणि सांस्कृतिक बहुविधतेचा विकास हेच एककल्ली सांस्कृतिक वर्चस्वाला शह देण्याचं सगळ्यात मोठं सांस्कृतिक आणि विवेकी साधन आहे आणि त्यामुळे त्याचा पुरस्कार युनेस्कोने केलेला होता. आपण राज्याच्या आपल्या राज्याच्या पातळीवरती जर उदाहरण घ्यायचं झालं तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरणाचं घ्या. 13-14 वर्ष होत आली या धोरणाला, त्याचं अंमल कधीच झाला नाही, त्याच्यावर एक पैसाही खर्च झाला नाही. म्हणजे त्या धोरणातून लोकांचा जो सांस्कृतिक विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी धोरण होतं तो तसाच आहे, तो वाढला उलट, भरून काढलाच गेला नाही. इतकंच नव्हे तर शासनही प्रशासन यांच्या वृत्ती या भाषा साहित्य संस्कृतीमधल्या प्रतिभावंतांचं स्वायत्तता संपवणे आणि त्या शासनाच्या सगळ्या भाषा साहित्य संस्कृतीच्या संस्थांचं शासन खातेकरण करणे, संचालनालय करणे इथपर्यंत मजल गेली. ती रोखल्या गेली प्रतिकार केल्यामुळे, विरोध केल्यामुळे, हा भाग वेगळा. परंतु पगडा कसा विकासाच्या संकल्पनेचा आधुनिक सगळ्या गोष्टींवर आहे, त्याला प्रतिकार करण्यासाठी महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडी निर्माण झाली. भाषेच्या जतन संवर्धनासाठी मराठीच्या व्यापक हितासाठी सारखी चळवळ उभी झाली. भाषा संस्कृती विषयक ज्या मागण्या आहेत या नुसत्या भाषिक नसतात, त्या 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 समाजाच्या उन्नतीसाठी, विकासासाठी, त्याच्या रोजगाराच्या उपजीविकेच्या संधीसाठी, त्याचं जीवनमान उंचावण्यासाठी, त्याच्या जीवनाचा दर्जा वाढवण्यासाठी असलेल्या मागण्या असतात आणि या बहुजनांच्या हितातल्या असतात. केवळ बहुसंख्यांक म्हणजे बहुजन नव्हे तर ज्याला जाणीव आहे सगळ्या गोष्टींची अशा बहुजनांच्या. आणि त्यातल्या अनेक मागण्या निरुपद्रवी असल्या तरी सरकार त्या टाळत असतं, त्याकडे दुर्लक्ष करत असतं. त्यासाठी प्रचंड परिश्रम करत प्रतिकार करत राहावा लागतो, विरोध करत राहावा लागतो आणि फार युक्त्या प्रवक्त्यांनी त्या मागण्या सरकारच्या गळी उतरवत न्याव्या लागतात शांतपणे. हे सगळं कशासाठी असतं? सत्तेसाठी. सत्तेला जे आश्रय देतील त्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी, त्यांच्या हिताच्या रक्षणासाठी चाललेलं असतं सगळे. त्यासाठी याचा प्रतिकार हे फक्त सांस्कृतिक राजकारण करू शकतं. सांस्कृतिक साम्राज्यवाद हा संस्कृतीच्या सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू विक्रयातूनही नफा कमावण्याच्या वृत्तीचा स्वभावाचा असतो. त्यामुळे संवादाचं राजकीय अर्थशास्त्र समजणं फार गरजेचं आहे, ज्या गोष्टींकडे आपलं लक्षही नसतं. स्वभाषेसह, संस्कृतीसह बहुसांस्कृतिकतेची जपणूक हे सांस्कृतिक राजकारणाचंच एक प्रभावी माध्यम आहे आणि राजकारणाचा भेसूर क्रूर अमानवी झालेला चेहरा हा जो मानवी सांस्कृतिक आणि सभ्य करायचा असेल तर सांस्कृतिक राजकारण म्हणजे काय, ते का आणि कशासाठी करायचं हे असं वेगवेगळ्या पद्धतीने आपण समजून घेतलं पाहिजे, स्वतःला समजावून सांगितलं पाहिजे. धन्यवाद.